मराठवाड्यात यंदा अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. अनेक गावांमध्ये 4 ते 5 वर्षांपासून कमी पाऊस झाल्यानं ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय. पाण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या मासुर्डी गावातल्या 2500 एकर शिवारात किमान 1500 बोरवेल आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून आजही एकाही बोरवेलला पाणी नाही, त्यामुळे मासुर्डीच्या ग्रामस्थांना आजही पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मासुर्डी गावाची 2600 लोकसंख्या. 2500 एकर शेतीवर असलेल्या मासुर्डी गावाला 2 नोव्हेंबर 2014 पासून पाण्याची तीव्र टंचाई जाणू लागली. दिवसा शेतात तर रात्री गावात पाण्यासाठी जागरण अशी अवस्था गावकऱ्यांची झाली आहे. मी 12 बोर पाडले, एक ती पाण्या बोरला पाणी लागलेलं नाही. सगळ्या बोरची खोली 600 साडेसहाशे सगळी सरासरी 12 बोरची आहे. तर ह्याच्यात सगळा टोटल खर्च जवळजवळ 11 लाख रुपये झालेला आहे. वायर बोर आणणं हे करणं सगळं डिमांड सगळं. तर हे आता एवढा खर्च करून सुद्धा अजून पाण्याची कसली पाणी कसलंच नाही आमच्या शेतात. गावात जवळपास 2000 जनावरे होती. चारा आणि पाण्याच्या समस्येमुळे पशुधनाची आता विक्री होते. आता अंदाजे 500 जनावरे शिल्लक राहिली आहेत. गावातील अंदाजे 500 कुटुंब शेती करतात. 2500 एकरात 1500 बोरवेल आहेत. बोरवेल 700 ते 800 फूट खोलीवर आहेत. पाऊस पडत नाही आणि जमिनीतील पाणी शिल्लक नसल्यामुळे पेरणी नाही. यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडून गेलंय. आमच्या गावचा शिवार 2500 एकर आहे. आमच्या गावात 2500 एकर शिवारामध्ये सरासरी 1500 ते 1700 बोर आहेत आणि त्या बोरची सरासरी खोली 500 ते 800 पर्यंत आहे. तर हे काम करण्यासाठी जवळजवळ आमचे कोटीवर रुपये गेले आहेत. मग त्याच्यासाठी डिमांड म्हणा, मोटर म्हणा, वायर म्हणा, तर हे एवढा खर्च झालेला आहे. तर हे करण्यासाठी जेवढा खर्च झालेला आहे, तर माझं तर असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना आव्हान आहे माझं की शेतकरी लोकांनी बोर घेऊ नये. एवढा खर्च करून बी आपल्या पदरात काय नाही. तर आमच्या गावात एवढे बोर झाले तर 99% फेल आहेत, त्याचा उपयोग नाही. ह्यासाठी माझं एक म्हणणं की बाबा पाणी आडवा, पाणी जोरात शिरपूर. जसं काय राळेगण शिंदे ह्या गावाला कामं केलं तसे कामं करावे. मासुर्डी हे मराठवाड्यातील प्रातिनिधिक उदाहरण आहे. दुष्काळामुळे मराठवाड्यातल्या अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. जलसंवर्धनाची कामे न झाल्यानं हजारो बोरवेल घेण्यात आली आहेत. मात्र सरकारनं गावकऱ्यांना सोबत घेऊन जलसंवर्धनाची कामे केल्यास गावं दुष्काळमुक्त होतील. लातूर जिल्ह्यातील मासुर्डी या गावचं 2500 एकरचं शेतशिवार आणि यामध्ये 700 फुटापेक्षाही जास्त खोलीची सुमारे 1500 बोरवेल. यामुळं मासुर्डीला दुष्काळाला दरवर्षी सामोरं जावं लागतं. शासनानं जलसंधारणाची प्रकल्प या गावात राबवल्यास निश्चितच या गावच्या शेतकऱ्यांचा पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, मासुर्डी, लातूर.